एकनाथ षष्ठी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होणार. संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म 95-33 पैठण येथे झाला. ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी होते. त्यांना नाथ म्हणूनही ओळखले जात असे. संत एकनाथ यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी केले. संत एकनाथ यांना भजन, कीर्तन, देवपूजा, भारूड, पुराणे तसेच इतर धार्मिक कार्याची लहानपणापासूनच आवड होती. ते नेहमी हातात वीणा घेऊन भजन करत असत. संत एकनाथांनी वयाच्या 92 सद्गुरू जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले. एकनाथांनी योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. संत एकनाथांनी मनापासून गुरुसेवा केली. ज्ञानदेवांनी सुरू केलेले कार्य एकनाथांनी व्यापक स्वरूपात पुढेही चालू ठेवले. संत एकनाथांनी आपल्या साहित्यातून आणि रचनेतून प्रबोधन केले. त्यांनी जातीभेद नष्ट साठी जीवनभर कार्य केले. संत एकनाथांचा एकनाथी भागवत हा लोकप्रिय ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरींची प्रेत शुद्ध करण्याचे कार्यही त्यांनीच केले आहे. रुक्मिणी स्वयंवर तसेच दत्ताची आरती त्यांनी लिहिलेली आहे. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 या दिवशी देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. आजही हजारो भाविक एकनाथाचे दर्शन घेण्यास पैठणला जातात.